पतीच्या एका प्राध्यापक मित्राने विवाहितेचे पेढ्यात गुंगीचे औषध देऊन आक्षेपार्ह फोटो काढले, त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केला. ही गंभीर घटना यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली. पीडितच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. विजेंद्र जाधव असे विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या आरोपी प्राध्यापक मित्राचे नाव आहे. घटनेनंतर पीडित विवाहितेने अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दिली. पीडित विवाहित ही पती व दोन मुलांसह अवधूतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत राहते. सदर आरोपी हा विवाहितेच्या पतीचा चांगला मित्र असून तो घरा शेजारीच राहतो. जानेवारी महिन्यात पीडित विवाहित ही घरी एकटीच असताना विजेंद्र हा घरी आला. त्यानंतर त्याने प्रसाद म्हणून पेढा खायला दिला. पेढा खाल्ल्यानंतर विवाहितीला चक्कर येऊन ती बेशुद्ध झाली. काही वेळाने जाग आल्यानंतर आरोपी विजेंद्र हा घरातच बसून होता. यावेळी त्याने विवाहितीला, तू मला खूप आवडते, तुझ्याशी शारीरिक संबंध करायचे आहे म्हणून तुझे फोटो काढले अशी बतावणी तिला केली. तसे शारीरिक संबंध करू दिले नाही तर हे फोटो मी तुझ्या नवऱ्याला दाखवेन किंवा व्हायरल करेन अशी धमकी देऊन तो तेथून निघून गेला. 4 ते 5 दिवसांनी विवाहितही घरी एकटीच असताना फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर देखील घरात कुणी नसताना तो विवाहितेवर अत्याचार करीत असे. दरम्यान रात्री 11 वाजताच्या सुमारास पती नसताना विजेंद्रने बळजबरीने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, मात्र विवाहितेने आरडाओरड केली व मुले जागी झाल्याने तो पसार झाला. आपली बदनामी होईल या भीतीने पीडितने आजपर्यंत तक्रार दिली नाही. त्यानंतर आरोपीवर कारवाई व्हावी म्हणून अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विविध कलमांवर गुन्हा दाखल केला आहे.